नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो एलएलबी 3 इयर ऍडमिशनच्या एकूण 4 राउंड आहेत, त्यापैकी 2 राउंड जवळपास संपलेले आहेत। त्या 4 राउंड पैकी 3 राउंड जे आहेत त्या कॅप राउंड आहेत आणि शेवटची राउंड ज्याला इंस्टिट्यूट लेवल राउंड असं नाव दिले आहे। तर मग ही इंस्टिट्यूट लेवल राउंड काय आहे, इथे ऍडमिशन घेण्यासाठी काय प्रोसिजर आहे, कॅप राउंड आणि इंस्टिट्यूट लेवल राउंड मध्ये काय फरक असतो, कोण पात्र असतं, त्याची फी काय असते, ऍडमिशन घेण्यासाठी काय करावं लागेल, त्याचबरोबर मॅनेजमेंट कोटा ऍडमिशन काय असतं, त्याला फी किती, त्याची पात्रता काय, अशा सर्व प्रश्नांची उत्तर आज तुम्हाला या व्हिडिओ मधून मिळणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपल्या चॅनलवरून तुमच्या सर्व प्रश्नांची माहिती फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते, त्यामुळे तुमचं एक सबस्क्रिप्शन तर चॅनलला अवश्य बंदच पाहिजे। चला तर मित्रांनो सुरू करूयात व्हिडिओ। तर मित्रांनो सर्वात अगोदर पाहूया इन्स्टिट्यूशन लेवल राउंड किंवा याला कॉलेज लेवल राउंड असं देखील म्हणतात। तर ही इन्स्टिट्यूट लेवल राउंड काय असते, तर कॅपच्या शेड्यूल मध्ये आपण पाहिलं तर कॅप राउंड 1, कॅप राउंड 2, कॅप राउंड 3 आणि शेवटी इन्स्टिट्यूट लेवल राउंड फॉर ए कॅप 6। तर मित्रांनो 3 राउंड ज्या असतात त्या कॅप राउंड असतात, म्हणजेच तुमचं अलॉटमेंट, कॉलेज अलॉटमेंट जे आहे ते सेंट्रल प्रोसेसद्वारे होत असतं, कॅप राउंडद्वारे होत असतं। परंतु 3 राउंड झाल्या तरी काही विद्यार्थी ऍडमिशन घेत नाहीत, काही आजारी पडल्यामुळे असतील किंवा काहींचे डॉक्युमेंट नसेल किंवा काहींना वेळ मिळाला नसेल किंवा काही विद्यार्थी साईड बाय साईड दुसऱ्या कोर्सची तयारी करत असतात, त्यामुळे घ्यायचं का नाही एलएलबीला हे त्यांचं आणखी डिसाईड झालेलं नसतं। कुणी बीएडची सीट दिलेली असते, कुणी फार्मसीची सीट दिलेली असते आणि कुठलं घ्यायचं ऍडमिशन, दोन्ही सीईटी पास असतात, तर यामुळे काही विद्यार्थी ऍडमिशन घेत नसतात। आणि ज्यांचा नंबर लागलेला आहे ते विद्यार्थी एलएलबी सोडून दुसरा कुठला तरी कोर्स करतात, त्यामुळं ज्यांचा थर्ड राऊंड मध्ये नंबर लागलेला आहे त्या सीट्स वॅकंट राहतात। आणि मग या वॅकंट राहिलेल्या सीट्स या कॉलेज लेवलला भरल्या जातात, तर याला आपण कॉलेज लेवल किंवा इन्स्टिट्यूट लेवल राउंड म्हणतो। तर दोन्ही मध्ये बेसिक फरक काय आहे, तर तुम्ही पाहत असाल आता जेव्हा कॅप राउंड फर्स्ट किंवा कॅप राउंड सेकंड मध्ये जेव्हा कॉलेज अलॉटमेंट होतं तर तुमच्या लॉग इन मध्ये तुम्हाला ते अलॉट झालं आहे की नाही याची माहिती मिळते, आणि जर अलॉटेड असं असेल तर आपल्याला ते सीट एक्सेप्टन्स फी भरून लेटर मिळतं आणि आपल्याला जाऊन ऍडमिशन घेता येतं। इन्स्टिट्यूशन लेवल राउंडला मात्र प्रोसिजर थोडीशी चेंज आहे, त्यामध्ये कॉलेज अलोकेशन जे आहे ते सीईटी सेल कडून न होता प्रत्येक कॉलेजनुसार जेवढ्या विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स दिलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची नावं, तुम्ही जितक्या कॉलेजची नावं दिली असतील त्या सर्व कॉलेजच्या सेपरेट लिस्ट मध्ये आणि प्रत्येक लिस्ट मध्ये तुमचं नाव हे असणार आहे। ते कॉलेजच्या मेरिटवर डिपेंड आहे, काही ठिकाणी तुमचं नाव पहिल्यांदा असेल, काही ठिकाणी 5व्या नंबरला, काही ठिकाणी 20 नंबरला, जसं एकूण त्या कॉलेजला विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे आणि त्यामध्ये सीईटीचे मार्क कोणाला जास्त त्यांचा नंबर हा टॉप वरती असणार आहे। आणि एकाच विद्यार्थ्याचं नाव हे 5 कॉलेज 10 कॉलेज त्यांनी जितके कॉलेज ऑप्शन दिलेले आहेत त्या सर्व कॉलेजला त्याचं नाव हे आलेलं असणार आहे आणि त्यापैकी तो कुठल्या तरी एकाच कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतो। तर मित्रांनो अशा प्रकारे बेसिक या दोन्ही मध्ये फरक असतो, कॅप राउंड मध्ये तुमचं नाव कुठल्या तरी एकाच कॉलेज मध्ये आलेलं असेल आणि ते तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये दिसतं, इथं मात्र तर इन्स्टिट्यूट लेवल राउंड मध्ये सर्व कॉलेजच्या एक सेपरेट लिस्ट तयार होते आणि त्या सर्व लिस्ट मध्ये तुमचं नाव दिसेल। तर कॅप राउंड 3, 1, 2, 3 मधून ज्या सीट सिलेक्ट राहतात त्या इन्स्टिट्यूट लेवल किंवा कॉलेज लेवल राउंड मध्ये भरल्या जातात। पुढचा प्रश्न म्हणजे व्हॉट इज एलिजिबिलिटी, तर यासाठी पात्र कोण आहे, तर सर्व विद्यार्थी यासाठी पात्र आहेत ज्यांनी कॅप रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ज्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत, तर त्यांनी ज्या ज्या कॉलेजला ते ऑप्शन भरलेले असतात ते सर्व विद्यार्थी त्या त्या कॉलेजला पात्र असणार आहेत। प्लस ज्याच्यामध्ये मग नवीन रजिस्ट्रेशन असेल, फर्स्ट सेकंड राऊंड मध्ये ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं नसेल, ज्यांचं कॉलेजने ऍडमिशन अर्जंट केलेलं असेल, असे सर्व विद्यार्थी हे
या इन्स्टिट्यूट लेवल राउंड साठी पात्र असतात. त्यानंतर जर फी जर आपण पाहिली तर फी मध्ये कुठलाही चेंज नाही. जी फी रेग्युलर ऍडमिशन साठी असते, जी कॅप राउंड अलॉटमेंट झाल्यानंतर जी फी असते, तीच फी तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवल राउंड मध्ये असणार आहे. प्रत्येक कॉलेजची फी थोडीफार कमी जास्त आहे आणि ही फी कशी पाहायची याविषयी व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्याचबरोबर आय बटन मध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. तर प्रत्येक कॉलेजची फी तुम्ही चेक करू शकता आणि जी फी त्यांच्या वेबसाईटला दिलेली आहे तीच फी तुम्हाला या कॉलेज लेवल राउंडला देखील मिळू शकते. पण इथं एक तुम्हाला डिफरन्स पाहायला मिळेल, काही कॉलेजेस विद्यार्थ्यांना कॉल करतात आणि तुमचा नंबर लागलेला आहे परंतु तुम्हाला एक्स्ट्राचे पैसे भरावे लागतील असं म्हणू शकतात आणि त्यानुसार काही कॉलेज असं एक्स्ट्रा फी इलिगली ते घेतात. ऍक्च्युली ती फी घ्यायची नाहीये, परंतु काही कॉलेजेस अशा प्रकारचा काळाबाजार करताना देखील दिसून येतात. म्हणजे फी मध्ये तसं पाहायला गेलं तर कुठलाही फरक या इन्स्टिट्यूट लेवल आणि कॅप राउंड मध्ये कुठलाही फरक नाही. त्यानंतर प्रोसेस कशी असेल तर मी आता सांगितल्याप्रमाणे याची लिस्ट जी आहे ती प्रत्येक कॉलेज वाईज असणार आहे. जसं आपण कॉलेज वाईज अलॉटमेंट पाहतो तसं कॉलेज वाईज याची मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्या मेरिट लिस्ट मध्ये आपला नंबर पाहायचा आहे. तुमचा 10 नंबर असेल, 20 नंबर असेल, म्हणजे तुमच्या अगोदर जितके विद्यार्थी असतील त्यांचा विचार या राउंड साठी केला जाणार आहे. सपोज एकूण कॉलेजला 10 जागा आहेत आणि तुमचा नंबर जर 12 असेल आणि पहिल्या 10 च्या 10 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन मिळणार नाही. परंतु 10 पैकी फक्त 5च विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं तर तुमचा ऍटोमॅटिक रँक ही 12 सोडून 7 होणार आहे. कारण वरचे 5 नंबरचे 5 विद्यार्थी हे इतर कुठेतरी ऍडमिशन घेतलेले असणार आहेत आणि मग त्यानंतर खालचे 5 ते ऍड होत जातील, म्हणजे तुमचा 12 वरून नंबर येणार आहे 7. परंतु तुम्हाला यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे. जेव्हा कॉलेज लेवल राउंड सुरू होते तेव्हा त्याची मेरिट पब्लिश होते तेव्हा तुम्हाला स्वतः जाऊन कॉलेजच्या प्रिन्सिपलला भेटायचं आहे आणि मी कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला इच्छुक आहे, माझ्या वरचे विद्यार्थी जर ऍडमिशन घ्यायला इच्छुक नसतील तर मला प्रेफरन्स द्यावा अशी त्यांना विनंती करायची आहे. काही कॉलेजमधून विद्यार्थ्यांना कॉल केले जात नाहीत आणि मॅनेजमेंट कोट्याप्रमाणे कमी मार्क्स असून देखील दुसऱ्याच विद्यार्थ्यांना ऍडमिशन हे दिलं जातं तर आपण इथं सतर्क राहणं गरजेचं आहे. तुम्ही लॉ चा कोर्स करणार आहात तर तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही जर तुमचा जर नंबर नाही लागला तर तुम्ही कॉलेजकडे डिमांड करू शकता किंवा इन्स्टिट्यूट लेवल राउंड मध्ये कोणाला ऍडमिशन दिलेला आहे, माझ्यापेक्षा वरच्या लिस्ट मधल्याच मेरिटच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिलं आहे की तुमच्यापेक्षा कमी मार्क्स असणाऱ्याला खालच्या मेरिटच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिलंय हे तुम्ही चेक करू शकता. जर नाही उत्तर दिलं तर माहितीच्या अधिकाराखाली तुम्ही तिथं अर्ज करू शकता आणि जर असं आढळलं की तुमच्यापेक्षा कमी मेरिट कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज लेवलमध्ये ऍडमिशन दिलं असेल तर ते ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं, पण त्यासाठी तुम्ही तक्रार करायला पाहिजे. तर एकूण अशी ही प्रोसेस असते. पुढचा प्रश्न म्हणजे ही कॉलेज लेवल राउंड केव्हा सुरू होते, तर तुम्ही इथं डेट्स पाहू शकता. 16/9/2023 पासून ही राउंड सुरू होणार आहे आणि ती ही टोटल त्याचं शेड्यूल आहे. तर तुम्हाला 17 तारखेपासून तुमचा फॉर्म जर एडिट करायचा असेल, काही चुकलं असेल तर ते तुम्ही इथे करू शकता आणि नवीन ऑप्शन फॉर्म देऊ शकता. तर 17/9/2023 ते 19/9/2023 अतिशय महत्वाचा कालखंड आहे. ऑलरेडी ज्यांनी कॅप राउंडचा फॉर्म भरलेला आहे असे कॅन्डिडेट त्यांच्या फॉर्म मध्ये काही चुका असतील जर गरजेचं असेल तर ऍप्लिकेशन फॉर्म एडिट करू शकतात आणि त्यानंतर सेम पिरियड मध्ये कॉलेज ऑप्शन फॉर्म कॉलेज चॉईस हे इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन साठी देऊ शकतात. त्यानंतर पुढचीही प्रोसिजर होणार आहे आणि 20/9/2023 रोजी कॉलेजच्या वेबसाईटला जनरल ऑनलाईन मेरिट लिस्ट लागणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे इथं कॅटेगरी वगैरे कुठली नसते, ही जी लिस्ट असते ती जनरल मेरिट लिस्ट असते. त्यामुळे एससी असेल, एसटी असेल, ओबीसी असेल इथं कुठलाही विचार केला जात नाही. सर्व विद्यार्थ्यांना समान
न्याय दिला जातो आणि ज्यांचा नंबर मेरिट मध्ये आहे त्यांना ऍडमिशन दिलं जातं. शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, तर जागा शिल्लक असतात का? कारण ही शेवटची राऊंड आहे. ऑलरेडी 3 राऊंड, कॅप राऊंड फर्स्ट, कॅप राऊंड सेकंड आणि कॅप राऊंड थर्ड या झालेल्या असतात. तर मग इन्स्टिट्यूट लेवल राऊंड साठी, कॉलेज लेवल राऊंड साठी जागा शिल्लक असतात का? तर याचं उत्तर आहे हो. थोड्याफार जागा या 100% वॅकंट असतात. तर त्या कोणत्या जागा आहेत ते मी तुम्हाला सांगतो. आपण जेव्हा वॅकन्सी रिपोर्ट चेक करतो तेव्हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, या ठिकाणी अदर दॅन महाराष्ट्र स्टेट म्हणजे महाराष्ट्र सोडून इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी 7 जागा शिल्लक आहेत आणि येणार आहे म्हणजे भारतीय जे नागरिक आहेत परंतु जे परदेशामध्ये राहतात, नॉन रेसिडेन्शियल इंडियन, अशासाठी 6 जागा आहेत. तर हे जर विद्यार्थी मिळाले नाहीत तर या जागा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये जनरल मध्ये कन्वर्ट होतात, म्हणजे तिथं कुणीही ऍडमिशन घेऊ शकतं आणि या जागा या फायनल राऊंड मध्ये म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये सर्वांना अवेलेबल होतात. म्हणून थोड्याफार जागा या इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये हमखास शिल्लक असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ऍडमिशन मिळालं नसेल तरी शेवटच्या राऊंड पर्यंत ट्राय करा. तर मित्रांनो, हे झालं इन्स्टिट्यूट लेवल किंवा कॉलेज राऊंड ऍडमिशन बाबतीत. आता आपण बोलूयात मॅनेजमेंट कोटा ऍडमिशन. तर पहिला प्रश्न म्हणजे मॅनेजमेंट कोटा काय असतो? तर मित्रांनो, प्रत्येक कॉलेजला हा 5% किंवा 10% एकूण ऍडमिशनच्या मॅनेजमेंट कोटा स्लिप्स म्हणून दिल्या जातात. तर यापैकी काही कॉलेजेस त्यांचा कोटा सीटीसीला सरेंडर करतात की तुम्हीच ह्या सर्व जे सीट्स आहेत ते तुम्हीच द्या, आम्ही यामध्ये कुठलाही इंटरफेअर करून करणार नाही. तर त्या असे कॉलेज जे आहेत ज्यांनी कोटा सरेंडर केला तिथं तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यामधून ऍडमिशन मिळणार नाही. तर मॅनेजमेंट कोटा म्हणजे कॉलेजकडे 5 किंवा 10% सीट्स या रिझर्व ठेवलेल्या असतात. समजा 100 जागा असतील आणि त्यापैकी मॅनेजमेंट कोटा जर 10% असेल तर 10 जागा या कॉलेज भरू शकतं. त्यामध्ये मग तुमच्या मार्कांचा विचार केला जात नाही. कॉलेजमधील शिपाई असतील किंवा कॉलेजमधला स्टाफ असेल, यांचे नातेवाईक असतील तर त्यांच्यासाठी असेल, किंवा एखादा गरीब विद्यार्थी वगैरे असेल, अशा लोकांना ह्या मॅनेजमेंटच्या सीट्स ह्या उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु आता मात्र या मॅनेजमेंटच्या सीट्स या वशिल्यावरती भरल्या जात आहेत. ज्यांचा वशिला आहे ते लोक जाऊन राजकारणी वगैरे लोकांच्या कोणाच्या इन्स्टिट्यूट असतील तर त्यांना भेटून त्या सीट्स मिळवतात. तर तुम्हाला जर यामधून ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही देखील ती व्यक्ती कुठली आहे काय आहे संस्था चालकाला भेटायला पाहिजे आणि त्यांना विचारून मॅनेजमेंट कोट्यामधून ऍडमिशन घेता येतं. परंतु मॅनेजमेंट कोट्यामधून ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे मागितले जातात. हे सध्या बऱ्याचशा ठिकाणी पाहायला मिळतं. तुमची जी कॉलेजची फी आहे ती सोडून 5,000, 10,000, 20,000, 30,000 जे काही त्यांना वाटेल ते कॉलेजच्या डेव्हलपमेंटसाठी फंड किंवा डोनेशन म्हणून तुम्हाला ते मागू शकतात. तर हा कोटा जो आहे किंवा मॅनेजमेंट कोटा सर्व कॉलेजला असतो का? तर मी आता सांगितल्याप्रमाणे काही कॉलेजेस त्यांचा कोटा हा सीटीसीला सरेंडर करतात आणि सीटीसीद्वारेच ते अलॉटमेंट होत असतं. ज्या कॉलेजनी कोटा सरेंडर केला आहे त्या कॉलेजमध्ये तुम्हाला मॅनेजमेंट कोटा भेटणार नाही. तर मग हे आपल्याला कसं समजेल की कुठल्या कॉलेजला मॅनेजमेंट कोटा आहे आणि कुठल्या कॉलेजला नाही? तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला सीटीसीएलच्या वेबसाईटला जायचं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि इथं आल्यानंतर चेक करंट वॅकन्सी रिपोर्ट, इथं चेक वॅकन्सी अलॉटमेंट आहे त्याच्याच खाली करंट वॅकन्सी रिपोर्ट यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर कॉलेज सिलेक्ट करायचं आहे आणि शो वॅकन्सी यावरती क्लिक केल्यानंतर इथं मॅनेजमेंट दिसेल तर इथं एकही सीट नाही, म्हणजेच या कॉलेजला मॅनेजमेंट कोटा नाही. यांनी यांचा मॅनेजमेंट कोटा हा सरेंडर केलेला आहे. तेच आपण याच विद्यापीठात दुसरे एक कॉलेज पाहूयात,
आणि शो वॅकन्सी पहा तर इथं मॅनेजमेंट सीट्स या तुम्हाला दिसत असतील, 9 सीट्स या मॅनेजमेंट कोट्यामधून आहेत. तर ज्या कॉलेजला मॅनेजमेंट सीट्स दाखवतात तर तिथं जाऊन तुम्ही जाऊन प्रॅक्चरांना भेटून पुढची प्रोसिजर करू शकता. आता पात्रता काय, ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेला आहे, ज्याचं कॅप फॉर्म रेडी आहे, ओके आहे, असे सर्व विद्यार्थी पात्र आहेत. आणि याचा फायदा कोण घ्यायला पाहिजे, ज्या विद्यार्थ्यांना सीईटी मध्ये अतिशय कमी मार्क आहेत परंतु त्यांची जास्त पैसे देऊन डोनेशन देऊन ऍडमिशन घेण्याची तयारी आहे, असे विद्यार्थी मॅनेजमेंट कोट्यामधून ऍडमिशन घेऊ शकतात. ज्यांना जास्त मार्क आहेत, ज्यांचं सगळं ओके आहे, डॉक्युमेंट ओके आहेत, त्यांनी मॅनेजमेंट कोट्यासाठी ट्राय करू नका. तुम्हाला नंबर लागण्याची शक्यता ही लास्ट राऊंड पर्यंत आहे. खूपच कमी मार्क असतील आणि तुम्हाला वाटत असेल की माझं वर्ष वाया जाईल, मला ऍडमिशन भेटणार नाही, तर असे विद्यार्थी मॅनेजमेंट कोट्यासाठी त्या कॉलेजला अप्रोच होऊ शकतात. आता फी किती, तर मित्रांनो फी जी आहे ती रेग्युलर फी असते. वेबसाईटला त्या कॉलेजला फी किती आहे हे आपण चेक करू शकतो, त्याच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. तर तेवढीच फी तुम्हाला असणार आहे, परंतु डोनेशन म्हणून तुम्हाला एक वेगळी अमाऊंट पहिल्या वर्षी द्यावी लागेल. दुसऱ्या वर्षी डोनेशन म्हणून तुमच्याकडून अमाऊंट घेतली जाणार नाही. नंबर 3, ऍडमिशन केव्हा घेता येते, तर तुम्ही केव्हाही ऍडमिशन घेऊ शकता. ज्यांना मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन हवं आहे त्यांनी लास्ट डेट पर्यंत वेट करू नका, लास्ट राऊंड पर्यंत वेट करू नका. मार्क्स कमी असतील, शक्यता कमी असेल कॉलेज अलॉटमेंट होण्याची, तर तुम्ही आताच्या आता जाऊन तिथं कॉलेजला अप्रोच होऊ शकता. शेवटी जागा ह्या फुल होतात. ज्यांना मार्क कमी आहेत ते विद्यार्थी कॉलेज लेवल ऍडमिशनची वाट पाहत नाहीत, लगेच जाऊन ऍडमिशन घेऊन टाकतात. त्यामुळे तुमची जर तयारी मॅनेजमेंट कोट्यामधून ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही जितकं शक्य होईल तितकं लवकर जाऊन तुमची सीट ही कन्फर्म करून घ्या असं मी सजेस्ट करेन. तर ऍडमिशन साठी काय करावं लागेल, आताच आपण सांगितलं की अगोदर कुठल्या कॉलेजला मॅनेजमेंट कोटा आहे ते चेक करा, त्यानंतर तिथल्या प्राचार्यांना भेटा, मला मॅनेजमेंट कोट्यामधून ऍडमिशन हवा आहे, आणि त्यानंतरची प्रोसिजर ते तुम्हाला सांगतील. तर मित्रांनो अशा प्रकारे हे मॅनेजमेंट कोटा आणि एट्रूट लेवल राऊंड या दोन्हीची माहिती तुम्हाला मिळालेली आहे. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.